स्वप्न पळप गरजेचे असा. तुम्ही जर स्वप्न पळयलेत ना जाल्यार तुम्ही कोणूच जावपाक शकना. तिने किती सांगले, जो पर्यंत आपल्या किती जावचे हे परमनंटली कळना तो पर्यंत ज्या फिल्डात जे किती करपाक मेळटा तितके करीत रावात, शिकत रावात. आणि ज्यांना फिक्स जातले, हय आता मला टीचरच जावपाक जाय, हय मला आयएएसच जावपाक जाय, मला कलेक्टरच जावपाक जाय, मला मामलेदारच जावपाक जाय, मला बिझनेसमॅनच जावपाक जाय, हे जेव्हा तुमच्या तकलेत फिक्स जातले त्यांना ते काम कंटिन्युअसली अधिक नेटान करा. बट जो पर्यंत कळना, हांवें कित्याक सांगले, आज सगळे स्टुडंट्स माझ्या फुड्यान जे बसल्या ते एडिजन 9th 10th बरोबर असा, किंवा 8th 9th आणि 10th. आत्ता ही स्टेज असा की एनएसक्यूएफ या सब्जेक्टाच्या मार्फत, आमच्या समग्र शिक्षा अभियानच्या मार्फत डिफरंट स्किल्स तुमकां शिकयता. हांवें आत्ता एक्झिबिशन पळयले, कोण तरी सायकलीचे पॅडल घुंवडयता आणि पॉवर जनरेट करता, दुसरो थंयसर ते इलेक्ट्रीक बायक म्हाका पलो हितूंतल्यान म्हणालो पॉवर जनरेट कशी, ही मोटरसायकल कशी चलता ही दाखयता, तिसरो म्हाका पळो फोटोग्राफी कशी करपाची ते दाखयता, फोर्थ म्हणालो कॉम्प्युटरची स्पीड कशी चलोवपाची ते दाखयता, जाल्यार दुसरे सायडींतल्यान हांव गेलो ऑल लेडीज उबी आशिल्ली, गोंयातले सगळे आर्ट अँड कल्चर कितें कितें आसयता हांव करूंक शकता आमी, म्हणजे मातीकामा पासून स्टिचींग पासून ते कितें हे सगळे लेडीज यांच्यानी एक्झिबीट केले. म्हाका तर हांव इनोव्हेटिव्ह थिंग्स वन अवर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर वन टीचर ताणे सांगले की आम्ही कीचेर हॉटेलचो डोर कशा पद्धतीन उघडपाक शकतलो हे त्यांनी इझिली थंयसर दाखयले. हांवें कित्याक सांगता, इतक्यो इनोव्हेटिव्ह आयडियाज एट द स्टँडर्ड 9th 8th 9th आणि 10th ह्या लेवलाचेर आम्ही तुमकां दिता. व्हॉट इज द इंटेन्शन, व्हॉट इज द इंटेन्शन, तर इंटेन्शन इतकेच असा की इन फ्युचर तुमकां ह्या सगळ्या हातूंतल्यान एक तुमकां आवड निर्माण जावची, तुम्ही क्रिएटिव्हिटीच्यान वयचे, तुम्ही इनोव्हेशन शिकचे, हेच इंटेन्शन असा. आणि हे इंटेन्शन शिकता असताना आजचो कार्यक्रम आणि आज हे सगळे कित्याक, तर वर्ल्ड टुरिझम डे तुम्ही जर पळयशात जाल्यार पुराय जेन्ना जग त्यांनी अनेक मनोभाकरांना सांगले आपली आवड आशिली की पुराय जग भोवचे, पण केन्ना भोवचे, आपल्या पायार आपण उभो झाल्या उपरांत आपले कॅपेसिटीचे आपण जग भोवपाक जाय. आता जग भोवपाक जाय सांगताना इट इज अ टुरिझम रिलेटेड, कारण आम्ही जर पळयत जाल्यार बेस्ट वे म्हणजे ह्या पुराय देशात सगळ्यात व्हडली GDP आम्ही ज्याका म्हणता की रेव्हेन्यू जो सरकारा घेता तो पहिलो ऍग्रीकल्चर, सेकंड इंडस्ट्री आणि थर्ड इज अ टुरिझम. गोयात सगळ्यात व्हडलो म्हणजे आम्ही म्हणताले की गोयात वेगळे आशिले की पहिलो मायनिंग आशिलो, त्यान इंडस्ट्री आशिली, त्यान टुरिझम आशिले, पण कालांतरात आज पुराय जग गोयाकडे ज्या नजरेतल्यान पळयता तितूंतल्यान टुरिझम इज अ हायस्ट इकॉनॉमी. डिफरंट सेक्टरात टुरिझमाची मॅनपॉवर गरज असा, डिफरंट सेक्टरात टुरिझमान एंटरप्रिनर येऊक जाय, आणि ते एंटरप्रिनर जर येऊक जाय असत जाल्यार ती क्रिएटिव्हिटी तुमच्या तकलेतल्यान येऊपची गरज असा. आणि वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्तात आम्ही सुरू करता, आणि इट इज ऑल लिंक टू टुरिझम. तुम्ही जर पळयशात भायले इच अँड एव्हरी एक्झिबिशन, आणि इट इज परत तुम्ही कल्चरल प्रोग्राम सुरू करपाचे असा, इट इज ऑल्सो अगेन इट इज रिलेटेड टू द टुरिझम. म्हणून हांवें म्हटलें, फक्त तुमकां आतां पासून तुमच्या तकलेन जर सुचपाक लागले की हय आपूण हॉस्पिटेलिटी आणि टुरिझम ह्या बिझनेसान खूप मोठो व्यवसाय करपाक शकता, आणि इट इज नॉट अ सिंपल, म्हणजे एखादो डिश वॉशर म्हणून जॉईन जाल्लो भुरगो जर एखाद्या कंपनीचो ताज सारखेल्या कंपनीचो जर व्हायस प्रेसिडेंट जावपाक शकता आमचो गोवन, जाल्यार वाय नॉट वी कॅन टेक द टुरिझम इंडस्ट्री एज अवर करियर. तुम्ही जर म्हणटले की टुरिझम इंडस्ट्रीत कोणी काम करचे आणि कित्याक करचे आणि कोणी कोणी करचे, हो एकदा प्रश्न पडटा. एनी ग्रॅज्युएट्स कॅन वर्क इन अ टुरिझम इंडस्ट्री. आमच्याकडे सेपरेटली म्हणजे आता म्हाका दिसता बेकरी मेकिंग पासून ब्युटिशियनचे वेगवेगळे कोर्सीस जे NSQFचे तुमकां शिकयता, आफ्टर 10th देर इज अ हॉस्पिटेलिटी डिफरंट कोर्स इन अवर ITI. हॉस्पिटेलिटी ग्रॅज्युएशन असा, पण इतकेच न्ही तुमची आवड कितें असा हे जर पळयशात जाल्यार हॉस्पिटल म्हणजे टुरिझम ह्या इंडस्ट्रीत, हॉस्पिटेलिटी ह्या इंडस्ट्रीत सगळ्या जणांक आपल्यो स्किल्स प्रोमोट करपा खातीर देर इज अ गुड स्कोप, आणि तो स्कोप आयच्या ह्या वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्तात तुमकां एक एक्सप्लोर करपाक मेळटा. आणि आज बरी गजाल, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन भूषण सावयकर यांच्यानी इनिशिएटिव्ह घेऊन
टी सी एस बरोबर आम्ही टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस यांच्या बरोबर अग्रीमेंट साईन करता आणि तो अग्रीमेंट किद्याक तर तुमचे प्रत्येकाचे करियर आमकां इम्पॉर्टंट असा. आमकां करियर ज्याचे इम्पॉर्टंट असा, जो दहावी फेल जाता ताजेय करियर जावपाक जाय आणि जो दहावी टॉप करता म्हणजे फाल्यां सकाळी तो डॉक्टर जातो इंजिनियर जातो ताजेय करियर आमकां तितकेच महत्वाचे असा. जे मिरर मदींच उरता म्हणजे ज्याका आम्ही एव्हरेज स्टुडंट्स म्हणतात, म्हणजे जो दहावी आणि बारावी ग्रॅज्युएट आपल्या 50-60% पडले ताजे सुद्धा करियर तितकेच महत्वाचे असतात. त्याकाय बी एक तर नोकरी मिळपाक जाय किंवा तोय बी इन फ्युचरात म्हणजे त्याने बी बऱ्या पोझिशनाचेर बऱ्या पोस्टाचेर अदरवाईज आपलं गुड बिझनेस त्यांनी सुरू करपाक जाय. डेट इज मोर इम्पॉर्टंट. आणि ताका लागून सरकार हे इनिशिएटिव्ह सुरुवातीपासूनच कित्याक घेता की आम्ही पळयताले की या म्हणजे फ्रॉम द 2014 समग्र शिक्षा अभियान इंट्रोड्यूस करता असताना डिफरंट स्किल्स प्रोग्राम हे स्कुलांनी कित्याक इंट्रोड्यूस केले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी त्यांच्यानी पळयले की आता तर एनईपी 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022 एका स्किलाक चढ महत्व दिला आणि म्हणून आम्ही स्किलिंग रिस्किलिंग आणि अपस्किलिंग म्हणतात. स्किल्ड कोणाक करप जे अनस्किल्ड आहात त्याका, रिस्किल्ड कोणाक करप ज्याका थोडीशी स्किल्ड कळटाली त्याका रिस्किल्ड करप आणि रिस्किल्ड केल्या उपरांत त्याका अपस्किल करप म्हणजे तितून अजून त्याका सुपर फाईन स्किलिंग करप हे चढ गरजेचे असा. तुमका जर थोड्या जणांक स्टेजीचेर येऊन मातशे उलोवपाक जमता असत जाल्यार त्याका पॉलिश करून खूप बरो उलोवपा खातीर त्याका तयार करपाचे काम हे आमच्या हायस्कुलांतल्यान करता. म्हणजे त्यांनी फुल पॉलिश उलोवचो त्यांनी यू कॅन अँकरिंग इज वन ऑफ द प्रोफेशन ना. म्हणजे फक्त स्टेजीर भाषण करपूच येऊन हे म्हणजे पड हांव तुमकां खोटे सांगना. अँकरिंग जे असा पहिली प्रोफेशनल अँकर टेक्स द 5,000 rupees फॉर इच प्रोग्राम आणि जर त्यांनी म्हणजे महिन्यातल्या 15 प्रोग्राम जरी केले तर ते अर्न 75,000 rupees पर मंथ ओनली टू डू अँकरिंग. म्हणजे आपल्याकडे स्किल्स किती असा ही जर आम्ही पॉलिश केली जाल्यार त्या स्किलातल्यानूय बी आम्ही ते प्रोफेशन म्हणून पुढे वरपाक शकता. म्हणून हांवें सांगता असताना सांगले स्कुलान आम्ही NSQF सब्जेक्ट इतक्याच खातीर इंट्रोड्यूस केला की तुमकां जेन्ना ब्युटिशियन कोणाक करपाची आवड असा त्यांनी ब्युटिशियन कोर्स करचो आणि ताज्या उपरांत आपले एक तर ब्युटी पार्लर किंवा त्यांनी आपलो डिफरंट बिझनेस सुरवात करचो. ज्याका आम्ही म्हणटा की इलेक्ट्रिकल ज्याका आवड असा म्हणजे डेट कॅन बी आता तर ड्रोन असतले सोलार असतले हे डिफरंट कोर्सीस आमच्या ITI दिल्या. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टीचर्स. म्हणजे पहिल्यान पहिली हांव तर परत परत रिपीट करता म्हणजे ॲट अ स्टँडर्ड ॲट अ 10th स्टँडर्ड लेवल ॲट अ 12th स्टँडर्ड लेवल टीचराची रिस्पॉन्सिबिलिटी असा की इंडिव्हिज्युअल स्टुडंट्सांक करियर काउन्सिलिंग करचे आणि इंडिव्हिज्युअल स्टुडंट हो फुडले करियर किती चूज करचे त्याका किती आवडता हाजेर फोकस करचो टीचरांक आणि त्या करियर करपा खातीर त्याका गायड करचे. आणि ते जर करियर टीचर त्याका गायड करपाक शकलो जाल्यार ह्या गोंयात बेकार कोणूच उरूंक शकना. दीस मच ऑपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल ॲट प्रेझेंट इन द स्टेट ऑफ गोवा आणि फुडल्या 5 वर्सांत हजार पेक्षा चढ ऑपॉर्च्युनिटीज गोयात अवेलेबल असा बिकॉज टुरिझम इज इन्क्रिझिंग डे बाय डे. आणि आता टुरिझम फक्त सन सँड अँड सी हाज्या पुरते मर्यादित उरूंक ना. म्हणजे पहिली आम्ही म्हणताले की टुरिस्ट जे येतात पहिली ते फक्त बीचार वता आणि बीचार ते फक्त किती एन्जॉय करता सन म्हणजे सूर्य सँड आणि सी दर्यात एन्जॉय करपाक येतात ना. Now the tourists are coming for the wellness tourism. गोयात मेडिकल टुरिझम आणि वेलनेस टुरिझमांक स्कोप येऊक लागला. म्हणून तर आमचे आयुष सेंटर जे असा धारगळ हांगासर आणि बाकीचे खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट जावपाक लागला. तितून वेगवेगळे स्किल कोर्सीस असतात पंचकर्म असिस्टंट पासून तर वेलनेस अटेंडंट हाच्या खातीर स्कोप वाढला असा. आम्ही पळयता आज डायलिसीस पासून ते OT टेक्निशियन पर्यंत मेडिकल टुरिझम लोक ज्याका भायर ट्रीटमेंट जी 10 lakh rupees स्पेंड करून जाता ती इंडियन ट्रीटमेंट जी 5 lakh rupees स्पेंड करून जाता. पीपल आर रेडी टू कम इन इंडिया टू टेक द ट्रीटमेंट ऑल्सो आणि त्याका आम्ही मेडिकल टुरिझम म्हणतात. नाव द स्पिरिच्युअल टुरिझम पहिली फक्त म्हणताले की ध्यान धारणा योग लोकांक मनशांती जावपाक लागलेली असा. पीपल आर डिस्टर्ब तर ते जर ते लोक खंय येवपाक सोदता भारतात आणि गोयात येऊक सोदता स्पिरिच्युअल टुरिझम म्हणजे टेम्पल टुरिझम ज्याका आम्ही म्हणतात लोक देवळांनी हे पळोवपाक लागल्या. इंटरलँड टुरिझम हे ॲडव्हेंचर टुरिझम हे गोयात बऱ्यापैकी इंटेरियरात ॲडव्हेंचर टुरिझम टुरिस्ट गायड देर इज अ गुड स्कोप. फाटल्या दिसांनी आमच्या टुरिझम इंडस्ट्रीन टुरिस्ट गायड नावाचो नवीन प्रकार म्हणजे ज्याका आम्ही म्हणतात हेरिटेज ट्रेल. फक्त दे आर चार्जिंग फॉर द पर डे 10 जणांचो ग्रुप घेऊन वचपा खातीर पर डे दे आर चार्जिंग 3,000 rupees to 5,000 rupees पर डे. फक्त काहीच ना
गोयची हेरिटेज ओळख करून दिवप, तिकेट जरी करून दिले जाल्यार सुद्धा म्हणजे ज्याका आवड असा ह्या हातूंतल्यान तो खूप बऱ्या पद्धतीन करू शकता. म्हणून म्हटलें हांवें गोयच्या बेकारीचेर उलयता आसतना गोंयांत कोणूच बेकार रावपाक शकना. तेच्यान फक्त आणि फक्त गव्हर्मेंट जॉब म्हणजेच नोकरी न्ही, तर आज इंडस्ट्री सेक्टर, टुरिझम सेक्टर आणि बाकीच्या सेक्टरात मोर दॅन 2 लॅक्स जॉब्स आर अवेलेबल. आणि आज जर ते गोयच्या भुरग्यांनी घेतले ना तर म्हाका दिसता भायल्या खंयच्या तरी राज्यांतल्यान येऊन ते जॉब ते ग्रॅप करतले, ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅप करतले. त्यो ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅप करच्या पयली आमच्या भुरग्यांनी जे रेडी टू वर्क, ज्याका आम्ही म्हणतात की आपण काम करपाक तयारी असपाक जाय अकॉर्डिंग टू अवर क्वालिफिकेशन, अकॉर्डिंग टू अवर स्किल आणि अकॉर्डिंग टू अवर हॉबीज, आमची आवड किती असा या क्षेत्रात जर आम्ही जॉब करपाक सुरुवात केलो जाल्यार गोयात आयच्या घडीक तरी एक सुद्धा मनीस बेकार उरपाक शकना.